नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पुण्यातील दोन पोटनिवडणुका होत आहेत, त्यामध्ये एक कसबा पेठमध्ये एक पोटनिवडणूक होते तर दुसरी चिंचवडमध्ये होते. या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यातील विविध भागात होत आहे. ह्या निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल, काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे. मी आज भरणे मामांचा मतदारसंघ आणि हर्षवर्धन पाटील जिथून निवडून येत होते त्या इंदापूरमध्ये आहे. येथील लोकांना काय वाटतं ह्या मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपलं नाव काय आणि कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये कोण उमेदवार उभे आहेत आणि कोण विजय होईल असं आपल्याला वाटतं? माझं नाव विठ्ठलराव नामदेवराव पाटील कस आणि कसब्यातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल अशी आमची अपेक्षा आहे. यायलाच पाहिजे कारण भाजप सरकार. नाव माहीत आहे तुम्हाला उमेदवारांचं? दंगेकर म्हणून उमेदवार आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी भाजपवाल्यांनी असं काही ठोस निर्णय न घेतल्यामुळं आम्हाला महाविकास आघाडीचीच गरज आहे. त्यातली त्यात अजितदादाजी सांगेल तीच आम्ही उमेदवार निवडून आणायचा प्रयत्न करत असतो. पण भाजपचा उमेदवार कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? भाजपचे उमेदवार रासने म्हणून आहेत ते आहे की ते पण माहिती आहेत आम्हाला. पण असं बोललं जातं की ते पण फार ताकदवान आहेत. ते पण आता ती ताकदवान ती तिथला मतदार ठरवन. पण आमची अपेक्षा एवढीच आहे की काही झालं तरी अजितदादांनी जो माणूस उभा केला आहे, अजितदादांनी ज्याला पाठिंबा दिला आहे, तोच माणूस निवडून यायला पाहिजे. तरच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं त्यात हित आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं नाव सांगा आणि कसबा आणि चिंचवडबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी प्रवीण पाटील बादलवाडी. आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही सुरुवातीपासून जसं मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला, आम्ही अजितदादांच्या विचारांनी मतदान करतो. आम्ही त्यांनाच नेता मानतो महाराष्ट्राचा. आणि पण या पोटनिवडणुकीत काय होईल? या पोटनिवडणुकीची परिस्थिती जर बघितली तर आत्तापर्यंत असा दादांचा प्रभाव पुण्यावर आहे. जरी मागं काही झालं असलं निवडणुकीत मागच्या वेळेस, समजा जरी भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी ह्यावेळेस नक्कीच विजय अजितदादांचा, ज्याला पाठिंबा आहे त्याचाच विजय होणार. कसब्यामध्ये आणि चिंचवडमध्ये काय प्रश्न आहेत, काय राजकारण आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती नेमकं? आता कसब्यात आता नाही, शहरातलं आणि ग्रामीण भागातलं. तुमचं नाव सांग. बाळासाहेब दादासाहेब पाटील, राहणार काजड, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आम्ही इंदापूर तालुक्यातले मतदार आहेत. जर सिटी एरियात अजितदादांचा मोठा प्रभाव आहे आणि आमच्या भागात बारामती इंदापूर भागात राष्ट्रवादीचं सगळं चालतं. इकडं राष्ट्रवादीचं चालतं म्हणून तिकडेही राष्ट्रवादी आणि काँग्रेस लागेल असं वाटतं? अजितदादाचा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सगळी मिळून ज्या उमेदवाराला मदत करतील तोच उमेदवार निवडून येईल. पण अश्विनी जगतापांचं फार असं नाव चाललंय की त्या विजयी होतील, त्यांचा विजय निश्चित असं का वाटतं तुम्हाला असं? नाही, तिथं मताची विभागणी होईल आणि मताची विभागणी कलाटे आणि काटे दोघांच्या मताची विभागणी झाल्यावर अश्विनी जगताप निवडून येतील. बरं, दुसरे पण आपल्यासोबत इंदापूरकर आहेत. हां, दौंड तालुक्याचे आहेत. तुम्हाला काय वाटतं कसबा आणि चिंचवडमध्ये काय होईल? मी शंकर जयवंतराव पाटील, तालुका तुळजापूर. आमच्याच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राणा जगदीशसिंह पाटील ह्या मतदारसंघातला मी आहे. पण मला सुद्धा खात्री वाटते की बाबा कसब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार निवडून, काँग्रेसला उमेदवारी मिळालेली आहे, काँग्रेसचीच उमेदवार निवडून येते. कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला माहिती नाही. दंगेकर आहेत. आणि चिंचवडचं काय माहिती आहे तुम्हाला? चिंचवडचं मला एवढी काय माहिती नाही. बरं, नेमकं चिंचवड हे रासने का निवडून येणार नाहीत, टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिली नाही याच्यामुळे की काय, अजून काय वाटतं तुम्हाला? त्यांचा समझोता होईल बाकीच्या पक्षाचा, त्यामुळं राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस ही तिन्ही जर एकत्र आले तर भाजपच्या उमेदवाराचा निश्चित पराभव होईल. पण दंगेकरांबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? दंगेकर हे व्यक्तिमत्व असं आहे की सगळ्यांना ते मान्य, तिन्ही दोन्ही पक्षाला मान्य असणारा उमेदवार अजितदादांचा त्यांना पाठिंबा आहे. त्या अजितदादामुळं त्यांना सहज शक्य आहे निवडणूक जिंकणं. टिळक कुटुंबियांना जर उमेदवारी दिली असती तर ही निवडणूक बिनवरच झाली असती असं महाविकास आघाडीचे नेते बोलतात. पण खरं झालं असतं का सर? अजिबात नाही, काही नाही, हे उगाच थोथांड आहे सगळं, काही होऊ शकत नव्हतं. आता दोन शब्दातच सांगा, चिंचवडमध्ये आणि कसब्यात कोण कोण कसं कसं निवडून येईल? कसब्यामधून दंगेकर निवडून येतीलच आणि ह्या दोघांच्या ह्याच्या चिंचवडमध्ये कलाटे आणि काटे ह्या दोघांची मतं विभागली जाणार आहेत दोघात.
महाविकास आघाडीची मतं विभागली जातील आणि भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप निवडून येतील.